आरएनए वर्ल्ड आपण आज पाहणार आहोत. याच्यामध्ये सगळ्यात आधी ज्यावेळेस जग निर्माण झालं त्यावेळेस सगळ्यात आधी रिप्लिकेशन झालं. ओके, तर रिप्लिकेशन कसं झालं हे आपण ह्या याच्यामध्ये या टॉपिकमध्ये पाहणार आहे. पहिलं रिप्लिकेशन, सगळ्यात पहिलं रिप्लिकेशन, आणि ते आरएनएचं झालं होतं, म्हणजे रायबो न्यूक्लिक ॲसिडचं झालं होतं. आपण सिम्पलेस्ट मेंबर जर आपण पाहिले जे मॉडर्न डोमेन ऑफ लाईफ आहे तर त्याच्यामध्ये डीएनए सापडतो. ओके, डीएनएमध्ये रेकॉर्ड असतं आणि डीएनएमध्ये पूर्ण लाईफ कसं फॉर्म होईल त्याची रेसिपी असते. आणि कॉम्प्लेक्स ॲरे जो असतो आरएनएचा आणि प्रोटीन मॉलिक्युल्स जे असतात ते त्या डीएनएवरचा सगळा रेकॉर्ड जो आहे किंवा सगळी रेसिपी जी आहे ती रीड करत असतात. त्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या सगळ्या रीड होतात आणि त्यापासनं ग्रोथ होते, नंतर मेंटेनन्स होतो, लाईफचा मेंटेनन्स होतो, नंतर सेल्फ रिप्लिकेशन होतं. अशा रीतीने डीएनए आरएनए आणि प्रोटीन मॉलिक्युल्स याच्यापासून लाईफ जे आहे ते आकार घेत असतं. तर काही जे आरएनए आहेत, काही जे आरएनए मॉलिक्युल्स आहेत ते ओन रिप्लिकेशन आणि प्रोटीन मॉलिक्युलचं कन्स्ट्रक्शन या दोघांमध्ये भाग घेतात. ओके, अर्लियर लाईफ फॉर्म्समध्ये मग असा हायपोथेसिस होतो की तो जो भाग आहे त्यांचं जे लाईफ आहे ते एन्टायरली आरएनएवरती डिपेंड होतं असं त्यांचा हायपोथेसिस होता. हे जे रायबोझाईम्स आहेत हे आरएनए तयार करतात, आरएनए वर्ल्ड तयार होतं आणि तिथून ते इंडिव्हिज्युअल किंवा स्पेसीज जे आहेत ते तयार होतात. पण स्पेसीज नसतात, ज्यामध्ये म्युटेशन्स, नंतर हॉरिझॉन्टल जीन ट्रान्सफर, म्हणजे ते जे ऑफस्प्रिंग आहेत त्यांच्यामध्ये वेगळ्यावेगळ्या जनरेशन्स तयार होतात आणि डिफरंट जीनोम्स तयार होतात. तर हा जो आरएनए आहे हा आरएनए पहिल्यांदा होता असं त्या हायपोथेसिसमध्ये सांगितलं गेलं आहे. आणि मग नंतर ह्या आरएनएची रिप्लेसमेंट झाली बाय मीन्स ऑफ डीएनए, डीएनए आला आणि आरएनए गेला, तर आरएनए इज रिप्लेस्ड बाय डीएनए. हे डीएनए जो आहे तो आरएनएपेक्षा जास्त स्टेबल आहे आणि लॉंगर जीनोम्स ह्याच्यापासून तयार होतात. त्याची रेंज ऑफ कॅपेबिलिटी जी आहे ती पण मोठी होते. सिंगल ऑर्गॅनिझम जे त्याच्यामध्ये तो आरएनएपेक्षा डीएनए हा भरपूर मोठा असतो त्यामुळे त्याची कॅपेबिलिटी वाढते. रायबोझाईम्स जे ते त्याचे मेन कंपोनंट्स असतात रायबोसोम्सचे, मॉडर्न सेल्स त्याला म्हटलं जातं किंवा त्याला प्रोटीन फॅक्टरी असं पण म्हटलं जातं. पुरावे असं दर्शवतात की पहिला जो आरएनए मॉलिक्युल आहे तो पृथ्वीवरती साधारणपणे 4.17 बिलियन इयर्स ॲगो तयार झाला. 4.17 बिलियन इयर्स ॲगो पहिला आरएनए मॉलिक्युल तयार झाला पृथ्वीवर. शॉर्ट सेल्फ रिप्लिकेटिंग होते ते आरएनए मॉलिक्युल्स आणि आर्टिफिशियली प्रोड्यूस करता येतात आपल्याला लॅबोरेटरीमध्ये. तरी पण त्याच्याबद्दल अशी शंका घेतली जाते की नॅचरल नॉन बायोलॉजिकल सिंथेसिस जे आहे आरएनएचं ते आपण करू शकतो का नाही. अगदी आधी रायबोझाईम्स हे तयार झाले, सिम्पलर न्यूक्लिक ॲसिड म्हणजे टीएनए, टीएनए, जीएनए,
आणि मग त्याच्यानंतर आरएनए आला असं म्हटलं जातं. काही लोकांचं असं मत आहे की पहिल्यांदा सिम्पलर न्यूक्लिक ॲसिड तयार झाले, फॉर एक्झाम्पल पीएनए, टीएनए आणि जीएनए, आणि मग या सिम्पल न्यूक्लिक ॲसिड नंतर पुढे आरएनए तयार झाला. 2003 मध्ये असं म्हटलं गेलं की पोरस मेटल जो आहे, पोरस मेटल सल्फाइड, याचे जे प्रेसिपिटेट्स होते ते आरएनए सिंथेसिसला असिस्ट करायचे, साधारणपणे 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरवरती किंवा 212 डिग्री फॅरनहाईट टेम्परेचरवरती. ओशन बॉटमला म्हणजे समुद्राच्या तळाशी जे प्रेशर आहे त्या प्रेशरमध्ये हायड्रोथर्मल व्हेंट असायचे, त्या हायड्रोथर्मल व्हेंटच्या जवळ ही गोष्ट घडायची. या हायपोथेसिसमध्ये लिपिड मेम्ब्रेन्स हे लास्ट मेजर सेल होते, लास्ट मेजर सेल कॉम्पोनंट्स होते जे स्वतः पहिल्यांदा दिसून आले. आणि मग प्रोटोसेल्स ह्या कन्फाईन्ड झाल्या, ओके, आणि पोअर्समध्ये त्या प्रोटोसेल्स ज्या आहेत त्या दिसायला लागल्या. नाव मेटाबॉलिझम जर आपण बघितलं, पहिलं मेटाबॉलिझम, सगळ्यात पहिल्यांदा मेटाबॉलिझम केव्हा तयार झालं किंवा केव्हा सुरू झालं, तर ते आयर्न सल्फर वर्ल्डमध्ये होतं. आयर्न सल्फर वर्ल्ड ज्यामध्ये सिरीज ऑफ एक्सपेरिमेंट्स सुरू झाले 1997 मध्ये, आणि त्यांनी अर्ली स्टेजेस ज्या आहेत प्रोटीन फॉर्मेशनच्या, इनऑर्गॅनिक मटेरियलपासून प्रोटीन कसे तयार झाले, त्याच्यामध्ये कार्बन मोनॉक्साईड, नंतर हायड्रोजन सल्फाइड हे कसे तयार झाले आयर्न सल्फाइड वापरून किंवा निकेल सल्फाइड याचं कॅटलिस्ट म्हणून वापर करून, हे सगळे मटेरियल कसे तयार झाले हे त्या एक्सपेरिमेंट्सने 1997 मध्ये जे एक्सपेरिमेंट चालू झाले त्या एक्सपेरिमेंटने दाखवून दिलं. याच्यात ज्या स्टेप्स होत्या तर त्याच्यामध्ये टेम्परेचर्स होतं, साधारणपणे 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होतं किंवा 212 डिग्री फॅरनहाईट टेम्परेचर होतं, आणि मॉडरेट प्रेशर पण होतं त्याच्यामध्ये. वन स्टेज जी आहे त्याला साधारणपणे 250 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर लागायचं किंवा 482 डिग्री फॅरनहाईट टेम्परेचर लागायचं, 482 डिग्री फॅरनहाईट किंवा 250 डिग्री सेल्सिअस. आणि त्याचा प्रेशर इक्विव्हॅलंट जो होता तर साधारणपणे 7 किलोमीटर रॉक जो आहे त्याच्या खाली तो प्रेशर इक्विव्हॅलंट होता. 7 किलोमीटरचा रॉक जो आहे त्याच्या खाली जेवढं प्रेशर येईल तेवढं प्रेशर इक्विव्हॅलंट त्याच्यामध्ये होतं. त्यामुळे असं म्हटलं जातं की सेल्फ सस्टेनिंग सिंथेसिस जे प्रोटीनचं ते हायड्रोथर्मल व्हेंट्सच्या खाली झालेलं आहे, ओके, हायड्रोथर्मल व्हेंटच्या खाली ते झालं आहे. नाव मेम्ब्रेन फर्स्ट म्हणजे लिपिड वर्ल्ड. लिपिड वर्ल्ड कसं झालं तर इथे पहा क्रॉस सेक्शन दाखवला आहे, लायपोसोमचा क्रॉस सेक्शन आहे हा. त्याच्यामध्ये वॉटर रिपेलंट टेल्स ऑफ लिपिड्स आहेत आणि इकडे वॉटर अट्रॅक्टिंग हेड्स ऑफ लिपिड्स आहेत बाहेरच्या बाजूला, ओके. सो काही भाग जो आहे तो वॉटर रिपेलंट आहे आणि काही भाग जो आहे तो वॉटर अट्रॅक्टिंग आहे. त्याच्यामध्ये असं सजेस्ट केलं जातं डबल वॉल्ड बबल्स जे लिपिड्सचे त्याच्यामध्ये एक्स्टर्नल मेम्ब्रेन्स तयार होतात, सेलचे एक्स्टर्नल मेम्ब्रेन्स तयार होतात आणि ही इसेन्शियल फर्स्ट स्टेप आहे. एक्सपेरिमेंट्स सिम्युलेट करतात अर्ली फॉर्मेशन ऑफ लिपिड्स पृथ्वीवरती, ज्यावेळेस अगदी सुरुवातीला लिपिड फॉर्मेशन झालं त्याला हे एक्सपेरिमेंट सिम्युलेट करतात आणि
त्याच्यापासून पुढे स्पॉन्टोनियसली लायपोसोम्स फॉर्म होतात, डबल वॉल्ड बबल्स दिसतात आणि ते स्वतःला रिप्रोड्यूस करतात. हे इंट्रेन्सिकली इन्फॉर्मेशन कॅरियर्स नाही आहे, न्यूक्लिक ॲसिडचे इन्फॉर्मेशन कॅरियर्स नाही आहे. नॅचरल सिलेक्शन त्याच्यामध्ये असतं लॉन्जेविटीसाठी आणि रिप्रोडक्शनसाठी. न्यूक्लिक ॲसिड्स जे आहेत त्याच्यामध्ये आर एन ए जो आहे तो फॉर्म झालेला असतो, जास्त इझिली आर एन ए फॉर्म होतो. लायपोसोम्समध्ये आर एन ए तयार होतो आणि मग तो आउटसाईडला येतो. क्ले हायपोथेसिस म्हणजे क्ले कसं तयार झालं. क्ले म्हणजे माती, ती माती कशी तयार झाली त्याचा हायपोथेसिस आहे. आर एन ए जो आहे कॉम्प्लेक्स आहे आणि त्याच्याबद्दल अशी शंका घेतली जाते की नॉन बायोलॉजिकली तो तयार झाला आहे. वाईल्डमध्ये नॉन बायोलॉजिकली तयार झाला आहे. काही जी क्ले आहे ती नॉन ती मॉन्ट मॉरलॉनिटे अशी होती. मॉन्ट मॉरलॉनिटे ही जी क्ले ज्याच्या प्रॉपर्टीज अशा होत्या की त्यामध्ये प्लॉसिबल ॲक्सिलरेटर्स होते. आर एन ए बाहेर पडण्यासाठी त्यामध्ये प्लॉसिबल ॲक्सिलरेटर्स होते आणि ते ग्रो झाले. सेल्फ रिप्लिकेशन त्यांनी केलं, त्याच्या क्रिस्टलाईन पॅटर्न जो आहे तो तयार झाला आणि ते नॅचरल सिलेक्शनचा ॲनालॉग बनले. नॅचरल सिलेक्शनचा ते ॲनालॉग बनले. मग क्ले जी आहे स्पेसीज ज्या आहेत त्या फास्टेस्ट ग्रोईंग करायला लागल्या. पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटमध्ये त्यांची ग्रोथ जी आहे ती फास्ट झाली आणि त्या रॅपिडली डॉमिनंट झाल्या, एकदम लगेच डॉमिनंट झाल्या आणि ते आर एन ए मॉलिक्युल कॅटलाइज करायला लागल्या. कॅटलिसिस सारखं त्याचं काम त्यांनी तयार केलं. आणि ही जी आयडिया आहे तर याच्यामध्ये सायंटिफिक कन्सेन्सस आलं नाही, ॲक्टिव्ह सपोर्टर्स त्याच्यामध्ये दिसले नाही. 2003 रिसर्च जो झाला त्याने असं दाखवून दिलं की मॉन्ट मॉरलॉनिटे त्याच्यामुळे फॅटी ॲसिडचं बबलमध्ये कन्व्हर्शन फास्ट व्हायला लागलं आणि हे जे बबल्स होते हे बबल एनकॅप्सुलेट व्हायला लागले आर एन एमध्ये आणि ते क्लेला अटॅच झाले. हे जे बबल्स होते ते नंतर पुढे वाढत गेले, ॲडिशनल लिपिडचं ॲब्सॉर्प्शन झालं आणि ते बबल्स वाढले आणि नंतर डिव्हाइड झाले. अर्लिएस्ट सेल्स ज्यावेळेस तयार झाल्या त्याच्यामध्ये सिमिलर प्रोसेसेस होत्या आणि सिमिलर हायपोथेसिस जो आहे तो सेल्फ रिप्लिकेटिंग आयर्न रिच क्लेला दाखवतो. तिथे प्रोजेनिटॉर आपण पाहतो, न्यूक्लिओटाइड्सचे प्रोजेनिटॉर्स पाहतो, लिपिड्स आणि अमिनो ॲसिड्स त्याच्यामध्ये दिसतात. नाव अजून कुठून लाईफ फॉर्म होत होतं का हे जर शोध घेतला तर आपल्याला असं सापडतं की पॅनस्पर्मिया हायपोथेसिस पण त्याच्यामध्ये आहे. पहिल्यांदा लाईफ कसं तयार झालं, कसं काय वाढलं, तर पॅनस्पर्मिया हायपोथेसिस हे एक्सप्लेन करू शकत नाही. पण त्याच्यामुळे काही पॉसिबिलिटी फक्त दिसू शकते की अर्थपासून किंवा कुठून तरी हे लाईफ जे आहे ते इमर्ज झालं किंवा आलं, किंवा अर्थवरती जे लाईफ होतं ते युनिव्हर्समधून कुठून तरी आलं
ओके ग्रेक ग्रीक फिलोसॉफर जो होता अनॅक्झिमांडर सहाव्या शतकामध्ये ख्रिस्ताच्या अगोदर सहाव्या शतकामध्ये हा जो ग्रीक फिलॉसॉफर होता अनॅक्सिमांडर त्याने असं काहीतरी सांगितलेलं आहे. आणि 20व्या शतकामध्ये असं प्रपोज केलं गेलं फिजिकल केमिस्टने स्वांटे अरहेनियस. अरहेनियस फार मोठा फिजिकल केमिस्ट होऊन गेला. आणि ॲस्ट्रॉनॉमर्स फ्रेड हॉयले आणि चंद्रा विक्रम सिंघे, चंद्रा विक्रम सिंघे आणि मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट जे ते फ्रान्सिस क्रिक आणि लेस्ली ऑर्गेल हा केमिस्ट्रीचा होता. फ्रान्सिस क्रिक हा मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट होता. यांनी असं सांगितलं किंवा कुठून तरी हे युनिव्हर्समधून लाईफ जे ते पृथ्वीवरती आलं. तर याच्यामध्ये तीन मेन व्हर्शन आहे. सीडेड फ्रॉम एल्सवेअर याचं तीन मेन व्हर्शन आहे. कुठून हे लाईफ आलं, सोलर सिस्टीममधून आलं काही फ्रॅगमेंट्समध्ये, नंतर स्पेसमधून आलं लार्ज मिटियोर इम्पॅक्टमुळे स्पेसमधून आलं, काही क्रेडिबल सोर्सेस जे आहेत मार्स किंवा व्हेनस तर त्या ॲलियन व्हिजिटर्समुळे आलं, किंवा ॲक्सिडेंटल कंटॅमिनेशन झालं मायक्रो ऑर्गॅनिझमचं आणि त्यांनी त्यांच्याबरोबर ते आणलं बाहेरून, मग पृथ्वीवरती ते आलं सोलर सिस्टीममधून आपल्या पृथ्वीवरती आलं. तर जरी हे असं आलेलं असलं तरी तो नॅचरल मीन्सच आहे. म्हणजे ते काही असं कोणी केलं नव्हतं किंवा ह्या घटना अशा कोणी घडवल्या नव्हत्या, त्या नॅचरली ह्या घटना सगळ्या घडल्या होत्या आणि नॅचरल मीन्सनेच ते पॉप्युलेशन किंवा ते लाईफ जे ते बाहेरून अर्थमध्ये आलं असं यांचं म्हणणं आहे. तर अशा रीतीने एक्सपेरिमेंट्स ज्यावेळेस केले गेले लो अर्थच्या ऑर्बिटमध्ये एक्झोस्टॅक, तर काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स स्पोअर्स जे आहेत त्यांनी हा शॉक सहन केला आणि ते स्पेसमध्ये कॅटॅप्युलेटेड अवस्थेमध्ये दिसले आणि ते तिथे सर्व्हाइव्ह झाले, आउटर स्पेसमध्ये सर्व्हाइव्ह झाले 5.7 इयर्स. पर्यंत ते जगले स्पेसमधलं रेडिएशन सहन करून. सायंटिस्टने लाईकलीहूड जे त्यांचं इंडिपेंडंटली मार्सवरती स्टडी केलं आणि दुसऱ्या प्लॅनेट्सवरती पण, गॅलॅक्सीमध्ये जे दुसरे प्लॅनेट्स होते त्या प्लॅनेट्सवरती पण स्टडी केलं. एन्व्हायरमेंटल आणि इव्होल्युशनरी इम्पॅक्ट काय झाले या मायक्रोबियल मॅट्सवरती, तर मायक्रोबियल मॅट्स ज्या आहेत ह्या मल्टी लेयर्ड होत्या, मल्टी स्पेसिस कॉलनीज होत्या बॅक्टेरियाच्या आणि त्याच्यामध्ये बरेचसे ऑर्गॅनिझम्स होते. काही मिलीमीटर थिक अशा त्या मॅट होत्या. त्याच्यामध्ये केमिकल एन्व्हायरमेंट पण खूप मोठ्या प्रमाणावरती होतं. ते केमिकल एन्व्हायरमेंट वेगवेगळ्या प्रकारच्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सना सपोर्ट करत होतं, फेवर करत होतं, त्यामुळे त्यांची वाढ होत होती. ह्या ज्या मॅट्स आहे तर स्वतःच्या फूड चेनपासून त्या तयार झाल्या. तर बाय प्रॉडक्ट जे आहेत प्रत्येक ग्रुपमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये त्यांनी असं सर्व केलं ॲडजस्टंट ग्रुप्समध्ये आणि त्यांनी असं सांगितलं. नाव स्ट्रोमॅटोलाइट्स हे स्टबी पिलर्स आहे. ओके मायक्रो ऑर्गॅनिझमचे स्टबी पिलर आहे स्ट्रोमॅटोलाइट्स. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमच्या मॅटमध्ये हे तयार झालेले असतात. हे स्लोली मायग्रेट होतात अपवर्ड साईडला
आणि त्याच्यामध्ये स्मॉदर्ड बाय सेडिमेंटल डिपॉझिटेड ऑन देम. पाण्यामुळे त्याच्यावरती सेडिमेंट डिपॉझिट होतात आणि हे दुसऱ्या दिशेला स्लोली मायग्रेट करतात. व्हिगोरस डिबेट आहे ह्या विषयावरती. अलेग्ड फोसाईल जर आपण पाहिले 3 बिलियन वर्षापूर्वी सापडलेले, तर काही जे क्रिटिक्स आहेत ते असं म्हणतात की स्ट्रोमॅटोलाइट्स जे आहेत ते नॉन बायोलॉजिकल प्रेशरमुळे तयार झाले किंवा नॉन बायोलॉजिकल प्रोसेसमुळे स्ट्रोमॅटोलाइट तयार झाले. आणि 2006 एक अजून एक स्ट्रोमॅटोलाइट सापडले ऑस्ट्रेलियाच्या काही पार्टमध्ये दिसले आणि त्याच्यामध्ये जे रॉक होते ते 3.5 बिलियन वर्षापूर्वीचे होते. मॉडर्न अंडरवॉटर मॅट जर आपण बघितल्या तर टॉप लेअर जी आहे त्याच्यामध्ये फोटोसिंथेसायझिंग सायनोबॅक्टेरिया दिसतात, ज्यामध्ये ऑक्सिजन रिच एन्व्हायरमेंट असतं, आणि बॉटम लेअर जी आहे ती ऑक्सिजन फ्री असते आणि त्याच्यामध्ये हायड्रोजन सल्फाइड असतं. ऑर्गॅनिझम्स तिथे लिव्हिंग असतात, म्हणजे ऑर्गॅनिझम्स राहत असतात. असं एस्टिमेट केलं गेलं आहे की ऑर्गॅनिक फोटोसिंथेसिस जे हे बॅक्टेरियाच्या मॅटवरती होतं आणि त्याच्यामुळे बायोलॉजिकल प्रोडक्टिव्हिटी वाढते 100 ते 1000 वाढते. आणि रिड्युसिंग एजंट जो आहे हा ऑर्गॅनिक किंवा ऑक्सिजेनिक फोटोसिंथेसिसमध्ये रिड्युसिंग एजंट जो आहे तो वॉटर म्हणून त्याचा उपयोग केला जातो. तर वॉटर त्याला दाखवतं हा वॉटर रिड्युसिंग एजंट आहे ऑक्सिजेनिक फोटोसिंथेसिसमध्ये. वॉटर हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सापडतं, दॅट इज अ प्लेंटीफुल. जिओलॉजिकली प्रोड्यूस रिड्युसिंग एजंट्समध्ये वॉटर खूप मोठ्या प्रमाणामध्ये सापडतं आणि अर्लियर नॉन ऑक्सिजेनिक फोटोसिंथेसिसमध्ये त्याची गरज पण खूप जास्त लागते. ह्या पॉइंटमध्ये पुढे जर आपण बघितलं तर ऑनवर्ड लाईफ जे त्याच्यामध्ये इटसेल्फ सिग्निफिकंटली मोअर रिसोर्सेस त्याच्यामध्ये दिसतात. जिओकेमिकल प्रोसेसेस पण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसतात. ऑक्सिजन हे टॉक्सिक असतं, ऑर्गॅनिझमला ऑक्सिजन हा टॉक्सिक असतो आणि ते त्याला अडॅप्ट झालेले नसतात, पण त्याच्यामुळे त्यांची मेटाबॉलिक इफिशियन्सी वाढते. ऑक्सिजन अडॅप्टेड ऑर्गॅनिझम्समध्ये त्यांची मेटाबॉलिक इफिशियन्सी जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येते. ऑक्सिजन जे ते सिग्निफिकंट कॉम्पोनंट आहे अर्थच्या ऑटमॉस्फिअरमध्ये. ऑक्सिजन फार महत्त्वाचा पदार्थ आहे. 2.4 बिलियन इयर्स ॲगो हा कॉम्पोनंट अर्थच्या ॲटमॉस्फिअरमध्ये आला. ऑक्सिजन नावाचा गॅस हा आपल्या वातावरणामध्ये 20% असतो आत्ता. युकॅरियोट्समध्ये बरंचसं अर्लियर ऑक्सिजनेशन दिसून येतं ॲटमॉस्फिअरचं, आणि ते प्री रिक्विझिट आहे इव्होल्युशनमध्ये. मोस्ट कॉम्प्लेक्स युकॅरियोटिक सेल्समध्ये ते प्री रिक्विझिट आहे, ज्यापासून मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स हे बिल्ट झाले. आणि बाउंड्री जी आहे ऑक्सिजन रिच आणि ऑक्सिजन फ्री लेयर्सची ती दिसायला लागली. मायक्रोबियल मॅट्समध्ये ते होतं आणि ते अपवर्ड साईडला मूव्ह झाले. जेव्हा फोटोसिंथेसिस बंद झालं ओव्हरनाईटमध्ये, ज्यावेळेस फोटोसिंथेसिस बंद असतं, तर डाऊनवर्ड साईडला नेक्स्ट डेला हे परत रिझ्युम झालं.
यामुळे सिलेक्शन प्रेशर क्रिएट झालं ऑर्गॅनिझम्सवरती, आणि इंटरमिजिएट झोन जो आहे तो ॲक्वायर झाला आणि ऑक्सिजन ते वापरायला शिकले, ऑक्सिजन टॉलरेट करावा ऑर्गॅनिझम्स शिकले, त्याच्यामध्ये एंडोसिम्बायसिस झालं आणि एक ऑर्गॅनिझम्स हा दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या आतमध्ये आणि त्यांना एकमेकांपासून बेनिफिट व्हायला लागला, त्यांच्या असोसिएशनमुळे त्यांना एकमेकांपासून बेनिफिट व्हायला लागला. सायनोबॅक्टेरिया जे आहे यांचं मोस्ट कम्प्लीट बायोकेमिकल टूलकिट होतं. मॅट फॉर्मिंग ऑर्गॅनिझम्समध्ये सगळ्यात सक्सेसफुल जे होते ते सायनोबॅक्टेरिया होते. सेल्फ सफिशियंट होते ते मॅट ऑर्गॅनिझम्समध्ये. सायनोबॅक्टेरिया सेल्फ सफिशियंट होते आणि ते वेल अडॅप्टेड पण होते. जर आपण पाहिलं तर ते असे वेगळे इतरांपेक्षा दिसून उठून दिसत होते. ते स्वतःचे स्वतः फ्लोटिंग मॅट्समध्ये असायचे आणि ते पहिले फायटोप्लँक्टॉन म्हणून पुढे आले. मरीन फूड चेनचा बेसिस आहे हे सायनोबॅक्टेरिया, म्हणजे हे पहिले फायटोप्लँक्टॉन आहेत समुद्रामध्ये असलेले. आता युकॅरियोटचं डायव्हर्सिफिकेशन कसं झालं, तर क्रोमॅटिन तयार झालं, न्यूक्लियस तयार झालं, एंडोमेम्ब्रेन सिस्टीम तयार झाली आणि मायटोकॉन्ड्रिया तयार झाला. तर हे सगळं कसं तयार झालं ते आपण पाहू. युकॅरियोट्स जे आहेत ते ॲटमॉस्फिअरमध्ये ऑक्सिजनेशनच्या बऱ्याचशा आधीपासून होते असं म्हटलं आहे. ओके, पण हे जे मॉडर्न युकॅरियोट्स आहेत आत्ता जे दिसतात ते, त्यांना ऑक्सिजन लागतो. त्यांच्यामध्ये जो मायटोकॉन्ड्रिया आहे तर ते ऑक्सिजनचा वापर करतात आणि ATP तयार करतात. इंटरनल एनर्जी सप्लाय जो आहे, आपल्याला माहिती असलेल्या सेलचा जो इंटरनल एनर्जी सप्लाय आहे तो या मायटोकॉन्ड्रियामुळे चालू राहतो. 1970 असं सांगितलं गेलं, बऱ्याचशा वादिवादानंतर असं पुढे आलं आणि जे सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलं की युकॅरियोट्स जे आहेत ते एंडोसिम्बायसिसच्या सिक्वेन्सचा रिझल्ट म्हणून आलेले आहेत प्रोकॉरियॉट्स आणि युकॅरियोट्स. यांचं एंडोसिम्बायसिस झालं, प्रोकॉरियॉट्सच्या मध्ये एंडोसिम्बायसिस झालं आणि मग युकॅरियोट्स तयार झाले असं त्यांनी सांगितलेलं आहे. बऱ्याचशा वादिवादानंतर ही गोष्ट पुढे आलेली आहे. प्रिडेटरी मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे होते त्यांनी लार्ज प्रोकॉरियॉटमध्ये ते घुसले आणि त्या आर्कियामध्ये ते घुसले. साधारणपणे अटॅक जो आहे तो न्यूट्रलाइज केला गेला आणि अटॅकर जो होतो त्याने रेझिस्टन्स घेतला, म्हणजे तो त्या अटॅकच्या अगेन्स्ट रेझिस्टन्स त्याच्या शरीरामध्ये तयार झाला आणि मग तो पहिला मायटोकॉन्ड्रिया त्याच्यापासून डेव्हलप झाला. तर चिमेराज हे जे आहे लॅटर त्यांनी नंतर फोटोसिंथिसायझिंग सायनोबॅक्टेरियमला खाण्याचा प्रयत्न केला, स्वॉलो करण्याचा प्रयत्न केला, पण व्हिक्टिम जो आहे तो अटॅकरच्या आतमध्ये सर्वाईव्ह होता, जिवंत होता आणि नवीन कॉम्बिनेशन त्यांच्यामध्ये तयार झाला, अँसेस्टर ऑफ प्लांट्स. प्लांट्सचा अँसेस्टर त्यांच्यामध्ये तयार झाला आणि पुढे ही प्रोसेस चालू राहिली. प्रत्येक एंडोसिम्बायसिस ज्यावेळेस सुरू झालं तर त्यामध्ये जे पार्टनर्स होते ते एलिमिनेट झाले, ज्यामध्ये अनप्रोडक्टिव्ह डुप्लिकेशन जे आहे ते दिसून आलं जेनेटिक फंक्शन्सचं, ज्यामध्ये रिअरेंजमेंट झाली, त्यांचे जीनोम्स जे आहेत ते रिअरेंज झाले. प्रोसेस जी आहे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस ट्रान्सफर ऑफ जीन इन्व्हॉल्व्ह होतं,
एकमेकांमध्ये ट्रान्सफर ऑफ जीनची प्रोसेस इन्व्हॉल्व होती. दुसरा हायपोथेसिस असं सांगतं, मायटोकॉन्ड्रिया जे ते ओरिजिनली सल्फर किंवा हायड्रोजन मेटाबॉलायझिन एंडोसिम्बायंट होते आणि ऑक्सिजन कन्झ्युमर्स झाले नंतरच्या काळामध्ये. दुसऱ्या बाजूला मायटोकॉन्ड्रिया हा पण युकॉरियाटचा पार्ट झाला होता आणि ओरिजिनल इक्विपमेंट होतं हे. मायटोकॉन्ड्रिया म्हणजे युकॉरियाटमध्ये एक महत्त्वाचं इक्विपमेंट तयार झालं होतं. तर याच्यामध्ये वाद आहे की युकॉरियाट पहिल्यांदा आले का अजून कोणी, केव्हा युकॉरियाट पहिल्यांदा आले याच्यामध्ये वाद आहे. स्टेरेनिन्स हा जो एक ऑस्ट्रेलियन शेल्स होता त्याने असं इंडिकेट केलं आहे की युकॉरियाट हे 2.7 बिलियन इयर्स पूर्वी पृथ्वीवरती होते, पण ॲनालिसिस असं दाखवतं 2008 हे केमिकल्स जे आहेत ते रॉकपासून इनफिल्टर केले आणि 2.2 बिलियन वर्षापूर्वी तर त्याच्यामध्ये ओरिजिन्स युकॉरियॉट्सचे काहीही दिसले नाहीत. तर त्यामध्ये फोसाइल्स जे आहेत अल्गीचे, ग्रिपॅनिया, फोसाइल ऑफ द अल्गी ग्रिपॅनिया हे रिपोर्ट केले गेले 1.85 बिलियन इयर्स पूर्वी ओल्ड रॉकमध्ये. ओरिजिनली हे 2.1 बिलियन वर्षापूर्वी होते पण लॅटर याच्यामध्ये रिव्हिजन झाली आणि मग असं दाखवलं गेलं की युकॉरियॉट्स जे आहेत त्यांच्यामध्ये ऑर्गनेल्स जे होते हे आधीच इव्हॉल्व झालेले आहेत. डायव्हर्स कलेक्शन फोसाइल अल्गीचं दिसलं, रॉकमध्ये सापडलं, साधारणपणे 1.5 ते 1.4 बिलियन वर्षापूर्वी ते सापडलं आणि मग अर्लिएस्ट नोन फोसाइल जो आहे हंगायचा तो 1.43 बिलियन वर्षापूर्वी होता असं दिसून आलं. नाव प्लास्टिड्स. प्लास्टिड्स हे सुपर क्लास आहे, ऑर्गनेल्सचा सुपर क्लास आहे प्लास्टिड, ज्यामध्ये क्लोरोप्लास्ट असतात. बेस्ट नोन एक्झाम्पल आहे क्लोरोप्लास्ट. याच्यामध्ये हे एंडोसिम्बायोटिक सायनोबॅक्टेरियापासून तयार झालेले आहेत. सिम्बायसिस इव्हॉल्व झालं साधारणपणे 1.5 बिलियन वर्षापूर्वी आणि त्यापासून युकॉरियॉट्स एनेबल झाले. त्याच्यापासून ऑक्सिजेनिक फोटोसिंथेसिस पुढे आलं. तीन इव्होल्युशनरी लिनिएजेस याच्यापासून तयार झाल्या आणि प्लास्टिड्स जे त्यांचं वेगळं नाव ठेवलं गेलं. क्लोरोप्लास्ट हे ग्रीन अल्गीमध्ये दिसल्या, प्लांट्समध्ये दिसल्या. रोडोप्लास्ट्स जे ते रेड अल्गीमध्ये दिसल्या आणि सायनेल्स जे ते ग्लुकोफाइट्समध्ये दिसल्या. सो अशा रीतीने प्लास्टिड्स पण 1.5 बिलियन इयर्स अगो डेव्हलप झाले. पहिल्यांदा युकॉरियॉट्स, नंतर मग तो मायटोकॉन्ड्रिया डेव्हलप झाला आणि नंतर मग प्लास्टिड डेव्हलप झाले असं इथे दाखवलेलं आहे. तर इथे आपण हे इव्होल्युशनरी बायोलॉजीचं युनिट जे ते संपवलं, पहिलं युनिट आपलं संपलं. ठीक आहे, सो नेक्स्ट युनिट जे आहे ते पुढच्या वेळेस बघूया.